नमस्कार बालमित्रांनो, आज आपण वर्तुळ या घटकांतर्गत कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे हा भाग पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कंपास म्हणजे काय हे समजून घेऊया. कंपास म्हणजे वर्तुळ काढण्यासाठी कंपास पेटीतील जे उपकरण वापरतात त्यास कंपास असे म्हणतात. तर उपकरण म्हणजे काय? साहित्य. तर कंपास पेटीतील जे साहित्य आपण वर्तुळ काढण्यासाठी वापरतो त्यास आपण काय म्हणतात? कंपास असे म्हणतात. तर या ठिकाणी बोर्ड मी आकृती काढलेली आहे. या आकृती आहे कंपासची. एका बाजूला कंपासच्या धातूचे टोक असते आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल आकृतीची जागा असते. तर बघा, या ठिकाणी तुमच्या कंपासमध्ये जे पेटीतील जे साहित्य आहे ते त्याला म्हणतात आपल्याला कंपास. तर याच्यामध्ये एका बाजूला लोखंडी टोक असतं जे टोकदार असतं आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल आकृतीसाठी या ठिकाणी जागा असते. या ठिकाणी पेन्सिल आकृतीची आहे. तर याचा वापर करून आपण दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ आपण काढू शकतो. तर या ठिकाणी कंपासची माहिती झाल्यानंतर आपण कंपासच्या साहाय्याने वर्तुळ कसं काढायचं हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक मोजपट्टी काढलेली आहे आणि कंपासच्या साहाय्याने आपल्याला चार सेंटी त्रिज्येचं वर्तुळ या ठिकाणी काढायचं आहे. तर बघा, कंपासमध्ये आपल्याला चार सेंटी अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे. अंतर जसं जे लोखंडी टोक आहे ते शून्य या ठिकाणी ठेवायचे आणि जे तुमचं पेन्सिलचं टोक असतं ते चार या अंकामध्ये या ठिकाणी घ्यायचे आहे. लोखंडी टोक आपण शून्यावर ठेवलं आहे. चार पर्यंत आपण पेन्सिल जे टोक आहे ते चार या अंकाला या ठिकाणी घ्यायचं. तर आपण कंपासमध्ये चार सेंटीमीटर या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता वर्तुळ काढण्याचं करायचं सुरुवातीला 161 ठिकाणी आपला बिंदू या ठिकाणी घ्यायचा आहे. या ठिकाणी बिंदू घेतलेला आहे. जो बिंदू आपण घेतला आहे तो बिंदू काय आपला जे लोखंडी टोक आहे ते लोखंडी टोक त्या ठिकाणी ठेवायचं. जे तुमचं पेन्सिल टोक असणार आहे ते फक्त वहीवर आपल्या ठेवायचं. अशा प्रकारे आपलं चार सी मी त्रिज्येचं वर्तुळ या ठिकाणी तयार आहे. तर बघा, आपल्या मित्रांनो, कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढणे या भागामध्ये आपण कंपासची सुरुवात माहिती घेतलेली आहे आणि कंपासच्या साहाय्याने जर वर्तुळ आपल्याला काढायचं असेल तर जे कंपासचे दोन टोक आहेत त्याच्यामध्ये जे अंतर आपल्या दिलं आहे त्रिज्येचं तेवढं अंतर घ्यायचं आणि वर्तुळ काढायचं.